मित्रांनो, राज्यातल्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत मुलुक महाराष्ट्रामध्ये. पण सुरुवात करतोय पुण्यातल्या एका महत्त्वाच्या बातमीने. चिंता वाढवणारी अशी घडामोड आहे आणि ती बातमी अशी आहे की पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी ब्रिटनवरनं साधारण 500 अधिक प्रवासी परतले होते. म्हणजे पुण्यातलेच नागरिक जे ब्रिटनला गेलेले होते, पण त्यापैकी 109 जण जे आहेत ते 109 जणांचा पत्ता जो आहे तो सापडत नाही आहे किंवा त्यांचे फोन नंबर लागत नसल्याचं एक पत्र जे ते पुण्याच्या आरोग्य विभागानं आता पुणे पोलिसांना देऊ केलेलं आहे. कृपया यांचा शोध घ्यावा अशी विनंती त्यांनी या पत्राच्या माध्यमातून दिलेली आहे. हे पत्र तपासणीसाठी तपास करण्यासाठी म्हणून देण्यात आलेलं आहे. महत्त्वाची घडामोड आपण बघतो. आता हे 109 जण जे आहेत ते सापडत नाही आहेत आणि आता हे 109 जण किती जणांना जर त्यांना जर कोणी कोरोनाने बाधित असेल, कोणाला संसर्ग असेल, तर त्यांच्यामुळे किती जणांना संसर्ग होऊ शकतो याची कल्पना नच केलेली बरी. आणि त्यामुळे आता आरोग्य विभागाचं धाबं चांगलंच दणाणलंय. पण या सगळ्या गोंधळात न्यूज 18 लोकमतच्या गोंधळावर काही प्रश्न आहेत. ते प्रश्न असतात, ते प्रश्न आपण जाणून घेऊयात. आमचा पहिला प्रश्न असा आहे की लंडनहून परतलेले पुण्यातील 109 जण गेले कुठे. आमचा दुसरा प्रश्न असा आहे बघा की पासपोर्टवरील पत्त्यांवरून हे प्रवासी का सापडत नाहीत. महत्वाचा मुद्दा आहे कारण त्यावरती स्थानिक पत्ता म्हणजे त्यांचा मूळ पत्ता दिलेला असतो. तिसरा प्रश्न असा आहे की ब्रिटनहून पुण्यात परतलेले प्रवासी होम क्वारंटाईन नव्हते का. कारण नियम आहे, अजूनही तो नियम लक्षात घ्यायला हवा आणि तो पाळला जातोय. आमचा पुढला प्रश्न आहे की ह्या 109 प्रवाशांपैकी किती जणांमुळे आता संसर्ग म्हणजे मोठ्या प्रमाणात हा संसर्ग पसरू शकतो. जर नवीन विषाणूचा संसर्ग यांना झालेला असेल तर काय होऊ शकतं याची कल्पनाच न केलेली बरी. आणि याच्याविषयी आपण बोलणार आहोत आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत. वैभव, या सगळ्या गोंधळाला जबाबदार कोण? विशाल, या गोंधळाची स्थिती जी आहे त्याला सगळ्याच एजन्सीज जबाबदार आहे असं म्हणायला हवं. याचं कारण विमानतळाहून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी जी आहे ती होणं किंवा त्याची माहिती असणं स्थानिक प्रशासनाला देणं हे SOP मध्ये केंद्र सरकारनं बंधनकारक केलेलं होतं. राज्य सरकारनं तशा सूचना ज्या आहेत त्या स्थानिक प्रशासनाला दिलेल्या होत्या, मात्र तसं झालेलं दिसत नाही. 1 तारखेपासून आता कोरोनाचा जो नव्यानं विकसित झालेला स्ट्रेन आहे कोरोनामधला जो ब्रिटनमध्ये आढळून आला त्याची लागण झालेले रुग्ण शोधायचे आदेश हे 23 तारखेला झालेत. आणि 23 तारखेला जे आदेश झाले त्याच्यानुसार 1 तारखेपासून ब्रिटनहून आलेले प्रवासी जे आहेत त्यांची माहिती जी आहे ती सगळ्या महापालिकांना देण्यात आलेली होती. पुणे महापालिकेला जी यादी आलेली आहे किंवा जिल्हा प्रशासनाला जी यादी आली आहे ती जवळपास 638 जणांची आहे. आणि धक्कादायक माहिती अशी आहे त्यातल्या 109 जणांचे पत्तेच सापडत नाही आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, पासपोर्ट जे अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं त्यावरती दिलेले हे पत्ते असले तरी या पत्त्यांवरती जे ब्रिटनहून परतलेले लोक आहेत इंग्लंडहून ते सापडत नाही आहेत. शेवटी हा सगळा शोध जो आहे तो घेऊन दमलेल्या पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं थेट आता पुणे पोलिसांना पत्र लिहिलं आणि ह्या 109 जणांना शोधून द्या अशी विनंती जी आहे ती पुणे पोलिसांना करण्यात आलेली आहे. आणि दरम्यानच्या काळातली आजची दिवसभरातली डेव्हलपमेंट म्हणजे 2 जण जे आहेत ब्रिटनहून आलेले या सगळ्यांच्या दरम्यान 1 तारखेपासून आलेल्यांना शोधून काढणं, त्यांचं RT-PCR करणं, त्यांना क्वारंटाईन करणं या सगळ्या गोष्टी सुरूच होत्या. रिपोर्ट येत होते आणि आज जे रिपोर्ट आले त्याच्यामध्ये 2 जण जे ब्रिटनहून परतलेले आहेत ते पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. आता या दोघांनाही आरोग्य विभागाकडून नायडू हॉस्पिटलला भरती केलं जाईल. त्यासाठी सुद्धा पोलिसांची कुमक मागितल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते, ज्यामुळे महापालिकेच्या प्रशासनावरचा किंवा आरोग्य विभागावरचा ताण जो आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणावरती वाढला आहे. पुन्हा 1 तारखेपासूनचा म्हणजे साधारण गेल्या महिनाभरापासून 23 तारखेनंतर जे आदेश दिलेत गेले 8 दिवस सातत्यानं आता ही ब्रिटनहून परतलेली लोकं जी आहेत 638 लोकं हे शोधण्याचं काम जे आहे मोठं आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. आणि आता जे सापडत नाही आहेत त्यांच्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाते. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, या सगळ्यांची कल्पना जेव्हापासून मिळते त्याच्या साधारण 15 दिवस आधीपासून ब्रिटनहून लोक येत होते परत आणि त्यातले अनेक जण बाधित झालेले असण्याची शक्यता आहे, ते कॅरी फॉरवर्ड झालेले असण्याची शक्यता आहेत, अनेक जणांना त्यांनी विषाणू दिल्याची शक्यता सुद्धा असू शकते. त्यामुळे पुन्हा एक नवी प्रोबॅबिलिटी किंवा एक नवी शक्यता जी आहे आणखी शक्यता जी आहे ना ती धोकादायक आहे वैभव. याचं कारण असं की आता 100 ह्या अधिक जणांमुळे जर इतरांना कोरोनाचा संसर्ग झालेला असेल तर मग करायचं काय. आधीच पुण्यातला आकडा जो आहे संसर्ग बाधितांचा तो तिथल्या मोठ्या प्रयत्नानंतर आटोक्यात आलेला आहे आणि त्यात पुन्हा ही परिस्थिती.
हा सगळा गोंधळ आपण होताना बघतोय. पुढे पाहूयात म्हणजे आतापर्यंत ब्रिटनवरनं जेवढ्या फ्लाईट ज्या आहेत त्या मुंबईत लँड झाल्या गेल्या 3 दिवसापूर्वीपर्यंत, त्यामध्ये साधारण 1,222 प्रवाशांपैकी 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय. ही आत्ताची ताजी माहिती आपण बघतोय. ब्रिटनहून आलेल्यांमुळे आता चिंता वाढलेली आहे. आता हे बघायचं की हे जे 16 जण आहेत या 16 जणांना नव्या कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे का, कारण ज्याला सुपर स्प्रेडर म्हणून ओळखलं जातो जो जलद गतीने खरं तर लोकांना संसर्ग करतो. म्हणजे आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या 72 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी 2 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे असं देखील कळतंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आता या क्षणाला आपल्या बरोबर आहेत. प्रफुल्ल काय अपडेट? नक्कीच विशाल, आपण जर पाहिलं तर राज्य सरकारनं काल जेकून ज्या चाचण्या केलेल्या आहेत विशेषतः ब्रिटनमधून जे प्रवासी आलेले आहेत, साधारणतः महाराष्ट्रामध्ये 1,122 प्रवासी जे आहेत ते कालपर्यंत ब्रिटनमधून या ठिकाणी आले होते, त्यामध्ये ज्या चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पण ही लागण जी आहे ती नव्या विषाणूची आहे का, यासंदर्भातले नमुने जे आहेत ते पुण्याच्या लॅबोरेटरीमध्ये या ठिकाणी पाठवण्यात आलेत आणि या 16 जणांच्या जे कोरोना बाधित या ठिकाणी झालेत त्यांच्या संपर्कात एकूण 72 लोक आलेत. त्या 72 पैकी आणखी 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे जवळपास ही संख्या 18 झालेली आहे. नक्की त्यांना नव्या विषाणूची लागण झाली आहे का हे पुण्याच्या लॅबोरेटरीमधून जेव्हा रिपोर्ट येतील तेव्हा या ठिकाणी लक्षात येईल. पण तोपर्यंत त्यांना स्पेशल एक ICU वॉर्डमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये सर्वात जास्त संख्या जी आहे ती नागपूरची आहे, त्यानंतर मुंबई पुणे याचे आणि ठाणे याच्यात प्रत्येकी 2 जण जे आहेत ते या विषाणूशी बाधित ब्रिटनमधून आलेल्या जे प्रवासी आहेत त्यांची या ठिकाणी त्यांना कोरोनाची लागण झालेलं पाहायला मिळत. या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर सर्व लक्ष जे आहेत ते आता पुण्याच्या लॅबोरेटरीकडे लागलेलं आहे, कारण जर नव्या विषाणूची जर ही लागण असेल तर एक मोठा धोका जो आहे तो महाराष्ट्राला या ठिकाणी समोर येताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे अजूनही सगळ्यांना सांगणं आहे की कोरोनाचं सावट जे काय ते संपलेलं नाही आहे. नवीन विषाणू आपण बघतोय, ब्रिटनमधून परतणारे प्रवासी बघतोय, त्यांच्यापैकी 16 जण म्हणजे आतापर्यंतचा आकडा बघा 16 नाही 18 जणांना कोरोनाची लागण झालेली. आता हे बघायचं त्यांचे रिपोर्ट येतील की नवीन विषाणूची लागण त्यांना झालेली आहे का. यानंतर आपण जाणून घेऊयात राजकीय घडामोडी. एक फार मोठी चर्चा होती आणि ती चर्चा होती की पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघातलं पुन्हा एकदा आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर जी जागा रिक्त झालेली त्या जागी खरं तर पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जाईल असं म्हटलं जात होतं. तशी चर्चा होती आणि खुद्द अजित पवार यांनी याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे की ही चर्चा निराधार आहे, असा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना त्याचबरोबर नेत्यांच्या आणि पक्षश्रेष्ठींचा मत लक्षात घेतल्यानंतर याबद्दलचा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. सागर, वारंवार तसंही पार्थ पवारांच्या माध्यमातनं किंवा त्यांच्या आप्तेष्टांच्या माध्यमातनं सोशल मीडियावरती त्यांना एका नेतृत्वाच्या साच्यात बसवलं जावं अशी मागणी होताना दिसते आणि आता ही चर्चा नेमकं काय खरं समजायचं? विशाल, मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे भारत पालखे आमदारांचं निधन झाल्यानंतर आता इथे पोटनिवडणूक पुढच्या काळामध्ये होणार आहे आणि त्यासाठी आता राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच राष्ट्रवादीच्या तिथल्या काही स्थानिक युवा जे तरुण कार्यकर्ते आहेत त्यांनी पार्थ यांचं नावाची मागणी केली आणि त्यानंतरनं पार्थ यांना उमेदवारी देणार का अशी चर्चा सुरू होती. अर्थात या संदर्भात आता पूर्ण पडदा पाडला आहे. स्वतः अजित पवार यांनीच याबाबत खुलासा केला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पार्थला उमेदवारी देण्याचं बातम्या या निरर्थक आहेत, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही या, पार्थला उमेदवारी दिल्या जाणार नाही अशा स्वरूपाचं स्पष्टीकरण देण्यात आलंय. दुसरीकडे या मतदारसंघामध्ये पुढील काळामध्ये उमेदवार कोण असेल याची राष्ट्रवादी निवड समिती जी पक्षाची आहे ती निर्णय घेईल. तसंच स्थानिक जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांचं मत सुद्धा यात ग्राह्य धरण्यात येईल, ते महत्वाचं असेल असंही अजित पवार यांनी या खुलासामध्ये म्हटलेलं आहे. पार्थ यांच्या नावाच्या बाबत जे चर्चा सुरू आहेत त्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे. अर्थात पुढे याच्या पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीचा नेमका उमेदवार कोण, तो भालके कुटुंबियांमध्ये असणार आहे का की राष्ट्रवादी काँग्रेसचा अन्य कोणी पदाधिकारी यांना उमेदवारी देणार आहे हे पुढच्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे. विशाल, धन्यवाद सागर या सगळ्या तपशिलाबद्दल. पण सध्या तरी अजित पवारांनी हे स्पष्ट केलेलं आहे की पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा जो मुद्दा चर्चेला पुढे येताना दिसतोय ती सगळी चर्चा निराधार आहे, अजून तरी काही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. पुढे पाहूयात बातमी यवतमाळमधनं.
अजूनही बहुतांशी शेतकऱ्यांना पीक विमा जो आहे तो मिळालेला नाहीये, त्याचा परतावा मिळालेला नाहीये. आणि त्यामुळे आता यवतमाळमध्ये घडलं काय बघा. आणि याच विषयाला घेऊन म्हणजे काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आणि काही शेतकऱ्यांना मिळाला नाही, म्हणून शिवसेनेतर्फे खासदार भावना गवळी यांनी एक फार मोठा मोर्चा काढला होता तिथल्या विमा कंपनीवरती. आणि तिथल्या विमा कंपनीच्या मॅनेजरला याबद्दलचा जाब विचारण्यात आला की काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पण इतरांना का नाही, यावरती तो मॅनेजर समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. म्हणून त्यांच्याबरोबर असणाऱ्या एका शिवसेना नेत्याने त्याला मारहाण केलेली आहे. साधारण जर आपण या बातमीतली आकडेवारी लक्षात घेतली शेतकऱ्यांच्या संदर्भातली तर ती मोठी आहे. जे आता आपल्याला कळतंय त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील 4,67,021 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, त्यासाठी शेतकऱ्यांनी 158 कोटींचा भरणा केला. दुर्दैवाने अति पावसामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन कापूस पिकांचं मोठं नुकसान झालं. आता यात काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला तर काहींना नाही, त्यामुळे शेतकरी नाराज आहे. शेतकऱ्याचा हा पीक विमा जो आहे त्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी ही आमची मागणी आहे. केंद्राच्या संसदेमध्ये आवाज उठवू या, महाराष्ट्रातले नाही महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा खासदार आम्हाला त्या ठिकाणी साथ देतील हा विश्वास मला आहे, हा विश्वास मला आहे. आणि म्हणून या ठिकाणी जी मागणी मी केलेली आहे, माझी मागणी आहे की राज्य सरकारच्या कृषी विभागाने आणि महसूल विभागाने या ठिकाणी जो सर्वे केलेला आहे 4.5 लाख शेतकऱ्यांचा सर्वे केलेला आहे, अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे प्राथमिक सर्वे जो झालेला आहे तो या ठिकाणी लागू करावा. पुढे पाहूयात ईडीची पीडा किंवा ईडीचा फेराच म्हणा आणि तो सध्याला मोठमोठ्या नेत्यांच्या पाठीमागे लागताना दिसतो आणि तो भाजपतर्फे लावला जातोय हे पुन्हा एकदा म्हटलेलं आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी. बघा झालं असं आहे की पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नीला म्हणजे वर्षा राऊत यांना जी आहे नोटीस बजावण्यात आली आणि यावरनं आज त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच हे सगळं करतंय, भाजपच्या प्रदेश कार्यालयात ईडीचा टेबल असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आज 29 डिसेंबरला जर आपण लक्षात घेतलं ईडीनं वर्षा राऊत यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत, म्हणजे उद्याच्या दिवशी ईडीच्या नोटीसनंतर रविवारी दुपारी 2 वाजता शिवसेना भवनावर संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे. भाजप आणि ईडीवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. जवळपास 40 ते 45 मिनिटं चाललेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी भाजपवर बेछूट आरोप केले. या पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेना भवनाबाहेर संजय राऊत यांच्या समर्थनार्थ महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. यावेळी वर्षावर उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी याविषयी चर्चा केली. व्हिडिओ पण पाठव, व्हिडिओ पाठव आला. आत्तापर्यंत गेल्या काही कालावधीत जर आपण लक्षात घेतलं तर कोणाकोणाला ईडीची नोटीस जी आहे ती देण्यात आली, म्हणजे चौकशी करता वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तुम्ही या असं त्यांना सांगण्यात आलं. जर यात आपण क्रम लक्षात घेतला तर तो क्रम आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. प्रताप सरनाईक यांना टॉप सिक्युरिटी या सिक्युरिटीच्या घोटाळ्या प्रकरणी म्हणजे यातील काही व्यवहारांना घेऊन खरं तर नोटीस बजावण्यात आली. पुन्हा एकदा उद्याच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर एकनाथ खडसे यांना भूसरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी म्हणजे व्यवहार प्रकरणी नोटीस देण्यात आलेली आहे. तर आता पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांच्या सौभाग्यवती त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना चौकशी करता 29 तारखेला म्हणजे उद्या बोलवण्यात आलेलं आहे. तर संजय राऊत यांनी याविषयी थेट आरोप केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाजपच्या प्रदेश कार्यालयात ईडीचा टेबल आहे, भाजपचे 3 नेते जे आहेत ते वारंवार ईडीच्या कार्यालयात का जात आहेत आणि गेल्या काही कालावधीमध्ये सरकार तुम्ही पाडा किंवा सरकारचा पाठिंबा काढण्याच्या संदर्भात हालचाली करा या विषयाला घेऊन भाजपकडनं काही मध्यस्थी करणारे नेते मला भेटले होते आणि मी हे केलं नाही, म्हणून ईडीची चौकशी माझ्या कुटुंबियांच्या पाठीमागे लावली जाते असा आरोप जो आहे तो थेट संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलेला आहे.
नोटीसला उत्तर दिलं जाईल. पण ही बायकांच्या पदराआडून लढाई करण्याची खेळी ही तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. ईडी हा काही महत्त्वाचा विषय नाहीये. सीबीआय असेल, ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, कधी काळी या तिन्ही संस्थांना या देशामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. एखाद्या गुन्ह्यासंदर्भात सीबीआय, ईडी किंवा आयकर विभागानं कारवाई करायचं म्हटलं की खरोखर त्याच्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असं लोकांना वाटत होतं. पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, ईडीनं कारवाई करणं म्हणजे एखाद्या राजकीय पक्षानं आपली भडास काढणं हे आता लोकांनी गृहीत धरले. महिलांच्या पदराआडून वार करणारे नामर्द असतात असं थेट म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी. यानंतर आपण बघूयात, आज देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात होते. कोल्हापुरात गेल्यानंतर आज त्यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि हे वर्ष सगळ्यांनाच म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला सुखासमाधानाचं जाऊ देत अशी प्रार्थना त्यांनी अंबाबाई चरणी केली. वीस वर्ष तर सर्वांकरता अत्यंत अडचणीचं गेलं, पण 2021 वर्ष जे आहे ते सर्वांना सुखासमाधानाचं, आरोग्य, ऐश्वर्याचं जावं अशा प्रकारचा आशीर्वाद बोला हा अंबाबाईच्या चरणी आज मी मागणी आहे. कुठल्याही मिशनची सुरुवात करताना अंबाबाईचं दर्शन घेऊन सुरुवात केली जाते. आपलं काय मिशन आज सुरू करताय का, करवीर निवासी अंबाबाईचं दर्शन घेऊन? केवळ मिशन करताच आईच्या चरणी यायचं असं नसतं, तर जेव्हाही आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते, जेव्हाही प्रेमाची आवश्यकता असते आणि जेव्हाही आशीर्वादाची आवश्यकता असते तेव्हा आईची आठवण येते. त्यामुळे कुठलेही मिशन नाही आहे, केवळ आईचा आशीर्वाद. आणि या बातमीनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत मुलुक महाराष्ट्रमध्ये. इतरही बातम्या पहा फक्त News18 लोकमत. आणि आता ब्रेक नंतर मुलुक महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेक नंतर आपण बघणार आहोत आज सांगोल्यामधनं पुन्हा एकदा किसान रेलला जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे. जर आपण लक्षात घेतलं तर ही 5वी किसान रेल असेल जी आता रवाना झालेली आहे. खरं तर या किसान रेलमुळे भारतीय रेल्वेच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागेल किंवा चालना मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांगोल्यातून किसान रेल आज रवाना झाली आहे. 5व्या महिन्यात जर आपण लक्षात घेतलं तर 100वी ही किसान रेल आहे. शेतकऱ्यांचा विकासच देशाचा विकास करेल असं यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं. देश के हर क्षेत्र की खेती को, किसानों को किसान रेल से कनेक्ट किया जा रहा है. कोरोना की चुनौती के बीच भी बीते 4 महीनों में किसान रेल का ये नेटवर्क आज 100 के आंकड़े पर पहुंच चुका है. आज 100वीं किसान रेल थोड़ी देर पहले महाराष्ट्र के सांगोला से पश्चिम बंगाल के शालीमार के लिए रवाना हुई है. यानी एक प्रकार से पश्चिम बंगाल के किसानों, पशुपालकों, मछुआरों की पहुंच मुंबई, पुणे, नागपुर जैसे महाराष्ट्र के बड़े बड़े बाजार तक हो गई. तर ही होती 5व्या महिन्यातली साधारण 100वी किसान रेल जी आज रवाना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेलला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत आणि उद्या पुन्हा एकदा भेटूयात काही नवीन घडामोडींसह. पहा फक्त News18 लोकमत.